1999 चा एप्रिल महिना, तारीख 17. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फ्लोअर टेस्टला सामोरं गेलेलं. कारण होतं तमिळनाडूच्या जे जयललिता यांनी काढून घेतलेला सरकारचा पाठिंबा. सरकार अल्पमतात आहे असं वाटल्यानं सभापतींनी बहुमत आहे हे दाखवण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला. 2 दिवसांच्या घमासान चर्चेनंतर निकाल हाती आला. NDA 269, अपोझिशन 270, सरकार अवघ्या 1 मतानं पडलं. ते 1 मत नेमकं कुणाचं होतं? ते मत पडलं नसतं तर पुढची राजकीय वाटचाल वेगळी राहिली असती का? या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. हॅलो, मी आदिती. हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. 1998 साली केंद्रात अटल बिहारी वाजपेयी प्रणित NDA सरकार सत्तेवर आलं. यामध्ये अण्णा द्रमुक, तेलुगू देसम पार्टी, शिवसेना या इतर पक्षांचा समावेश होता. सरकार स्थापन झाल्यापासूनच अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी तमिळनाडूतील द्रमुक सरकार बरखास्त करण्याची मागणी अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे केली. मात्र त्यावेळचा काळ हा आत्ताच्या मोदी शहा यांच्यासारखा नव्हता. सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही थराला जाणारे अटल बिहारी नव्हते. त्यांनी कुठल्याही ठोस कारणाशिवाय सरकार बरखास्त करता येणार नाही असं जयललिता यांना कळवलं. त्यानंतर मात्र जयललिता सरकारमधून बाहेर पडल्या. वाजपेयी यांच्याकडे काठावरील बहुमत असल्याने सरकार डळमळीत व्हायची वेळ आली. अशा वेळी बहुमत चाचणी घ्यायचं ठरलं. मायावती यांनी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दलित विरोधी असल्याचं सांगत त्यांच्या खासदारांना मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी सांगितलं. नॅशनल कॉन्फरन्स पार्टीने NDAला मदत करायचं ठरवलं. तर ते शेवटी विजय आपलाच होईल असं अटल बिहारी वाजपेयी यांना ठामपणे वाटत होतं. मात्र एका मुख्यमंत्र्याच्या मताने वाजपेयी यांचा घात केला. ते मत होतं ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांचं. आता तुम्ही म्हणाल, मुख्यमंत्री तर विधानसभेचा प्रतिनिधी असतो, त्याने संसदेत कसं काय मतदान केलं? तर ऐका, गिरीधर गमांग हे 1972 ते 2009 या 37 वर्षांच्या काळात काँग्रेस पक्षातर्फे सलग खासदार राहिले. 1998लाही ते खासदार म्हणूनच निवडून गेले. मात्र 1999 फेब्रुवारीत ओडिशामध्ये उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याचा निर्णय सोनिया गांधींनी घेतला. गमांग यांनी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली असली तरी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला नव्हता. पुढे एप्रिल महिन्यात बहुमत चाचणी होईपर्यंतही त्यांनी राजीनामा जमा केला नव्हता. अशा परिस्थितीत सोनिया गांधींनी त्यांना मत देण्यासाठी संसदेत बोलावलं. गमांग यांचं तेच मत निर्णायक ठरलं. अटल बिहारी वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळलं. त्यानंतर सोनिया गांधींना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. मात्र अपेक्षित संख्याबळ नसल्याने सोनिया गांधींनी सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. पुढे सदन बरखास्त करण्यात आलं. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीत मात्र NDAने स्पष्ट बहुमत मिळवलं आणि हे सरकार 5 वर्ष टिकलं. गिरीधर गमांग हे आदिवासी नेते 2016 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत 1999 साली त्यांनी टाकलेल्या या 1 मतासाठी ते चर्चेत राहिले. अखेर 2023ला त्यांनी भाजपलाही रामराम ठोकला आणि KCR यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच इंटरेस्टिंग पॉलिटिकल माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.